हॅलो, नमस्कार. मी दीपिका, दीपिकाज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खारी बडीशेप. त्याच्यासाठी तर मी एक वाटी बडीशेप घेतलेली आहे. ती घेतलेली आहे मी स्वच्छ निवडून. त्याच्यातल्या काटक्या कुटक्या सगळ्या मी काढून घेतलेल्या आहेत. घाण जी काही होती ती सगळी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता ह्या बडीशेपला आपण हळद आणि मीठ आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. का मी जर ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणे असं हातावरती थोडं पाणी घ्यायचं आणि हे पाणी असं बडीशेपमध्ये टाकून पूर्ण कालवून घ्यायचं आहे. थोडं ओलसरपणा ओलसर करून घ्यायची आहे ह्याला, जेणेकरून त्याला मीठ आणि हळद जे आपण लावणार आहोत ते मस्तपैकी लागेल. चला मग आता ह्याला थोडंसं अजून पाणी लागेल ओलं करून घेण्यासाठी. ह्याला ओलं करून घेते. हे बघू शकताय तुम्ही, साधारणतः पोहे खायचे आपले 2 ते 3 चमचे पाणी ह्याला लागलेलं आहे ओली करण्यासाठी बडीशेप. आता ही बडीशेप पूर्णपणे व्यवस्थित ओली झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकून ह्याला लावून घ्यायचं आहे सगळं, मीठ आणि हळद पूर्णपणे. तर एक छोटी वाटी बडीशेप आहे, त्याच्यासाठी मी ते अर्धा चमचा अर्धा पोहे खायचा अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धा छोटा चमचा हळदी पावडर टाकून घेत आहे. आता ह्याला ही हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण हाताने व्यवस्थित. सगळ्या बडीशेपला हे हळद आणि मीठ लागलं पाहिजे. बघू शकताय तुम्ही इथं व्हिडिओमध्ये व्यवस्थित हळद आणि मीठ त्याला लागलं गेलेलं आहे एकदम व्यवस्थित. गॅसवरती मी एक कढई घेऊन घेतलेली आहे. कढई गरम झालेली आहे. आता आपण जी हळद आणि मीठ लावलेली बडीशेप आहे ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया. त्याच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मीडियम मंद गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे एकदम पूर्ण. त्याचं आपण जे पाणी लावलं आहे ते पाणी पूर्णपणे सुकलं पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर जे हा जो आपण मुखवास बनवलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही धना डाळ वगैरे पण घालू शकताय. माझ्याकडे धना डाळ शिल्लक नव्हती म्हणून मी नाही घातलेली. हे भाजून झाल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये वरून धना डाळ मिक्स करू शकता. मी आता अशा पद्धतीने हलवून घेते त्याला व्यवस्थित. आता हे बघू शकताय तुम्ही, थोडं मिठाचं असल्यामुळे खाली कढईला मीठ लागतं आहे. आता हे ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे. आता हे व्यवस्थित हलवून हलवून पूर्णपणे 5 ते 10 मिनटात मंद गॅसवरती आपल्याला त्याच्यातलं पूर्ण पाणी जे आहे ते पूर्ण घाल सुकवून घ्यायचं आहे. आणि कुरकुरीत मुखवास तयार होईल मग आपला. तुम्हाला जर माझा रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडतात ना मग माझ्या रेसिपीज पाहायला तुम्हाला. हे बघा आता बऱ्यापैकी पाणी सुकत आलेलं आहे. थोडं पाणी आहे याच्यामध्ये, ते पण आता सुकेल बऱ्यापैकी. बघू शकताय बडीशेपला मस्तपैकी हळदीचा रंग आलेला आहे. आणि आता बऱ्यापैकी बडीशेप कोरडी झालेली आहे. बघू शकताय पूर्ण पाणी जे त्याच्यातलं आहे ते मस्त निघून गेलेलं आहे. आणि भाजलेल्याचा खरपूस वास मस्तपैकी सुटलेला आहे. खूप सुंदर वास येतो आहे ह्याच्यामध्ये. नंतर मागवून तुम्ही धना डाळ मिक्स करू शकताय आवडीनुसार तुमच्या. नाहीतर नुसतंही असंही खाल्लं तरी खूप छान लागते बडीशेप हळद मीठची लावलेली कुरकुरीत. आता हे बऱ्यापैकी भाजून झालेलंच आहे. कुरकुरीत पण आता आलेलं आहे वाटतं आहे. आता आपण ह्याला एका भांड्यात काढून घेऊयात. बघू शकताय कुरकुरीत मुखवास आपला तयार झालेला आहे मस्तपैकी. त्याला हळद मीठ वगैरे खूप सुंदर प्रमाणात लागलेलं आहे. टेस्टी मुखवास तयार झालेला आहे. लगेच करून बघा रेसिपी. धन्यवाद.